नमस्कार मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मंगल रागानेच गौरीला विचारते माझ्या लेकराला काय आवडतं काय नाही आवडत आता ते तू मला शिकवणार का त्यावर गौरी म्हणते जयदीपच्या चेहऱ्यावरील एक रेख जरी हल्ली ना तरी मला त्याच्या मनात नक्की काय चालू आहे ते कळतं तर मंगल रागानेच गौरीला मारण्यासाठी हात उगारते परंतु त्याच वेळेला माई तिथे येतात व मंगलच्या नावाने मोठ्यानेच ओरडत तिला धमकी देत म्हणतात माझ्या पोरीवर हात उगारायचा नाही तिला अजिबात सासुरवास करायचा नाही तुम्हाला साड्याच हव्या आहे ना हवं तर सगळ्या साड्या घेऊन जा परंतु मला या घरात पुन्हा तंटा भांडण आणि तमाशा नको आहे मी आता तर तुम्हाला तुमचा मुलगा परत मिळाला आहे त्याने तुमचा आई म्हणून स्वीकार केला आहे झालं की तुमच्या मनासारखं आणखी तुम्हाला काय हवं आहे आता तरी या घरामध्ये सुख शांती नांदू देत आणि हो नुसत्या साड्यास कशाला तुम्हाला हे माझे दागिने हवे असतील तर सगळे घेऊन जा असं म्हणत माई मंगलसमोर दागिन्यांचे बॉक्स ठेवते मंगल खुश होत म्हणते ठीक आहे आणि एक दोन तीन असं करत त्यातील एक सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स उचलत म्हणते आत्ता पुरतं एवढंच बस आहे लागलं तर मी पुन्हा येईल असं म्हणत मंगल त्या व दागिने लगेच तेथून घेऊन जाते मंगलचा हा वेडेपणा पाहून माईंचा खूप संताप होत असतो त्यानंतर इकडे मंगल साडी घालून सेम टू सेम माईंसारखी तयार झालेली असते ती मनाशीच खुश होत म्हणते आता मी या घरामध्ये जागा घेणारच तर इकडे बाहेर लक्ष्मी दरवाजा वाजवत मंगलाजी दार उघड म्हणून आवाज देत असते तर आता मणीमाऊची गंमत करूयात असं म्हणत मंगल दरवाजा उघडते व पाटमोरी उभी राहते तर लक्ष्मी विचारते माय जी तू इथे काय करत आहेस तर आता मंगल लगेच मागे वळून पाहते आणि मनी माऊफ हसली खुदकन हसली असं म्हणत नाचू लागते व लक्ष्मीला विचारते आता मी दिसते की नाही सेम टू तु सेम तुझ्या तु माई सारखी आता मला रंग बदलायची सवय नाही नाही तर मी डोळ्यांचाही रंग बदलला असता लक्ष्मी म्हणते पण याचा काय उपयोग ऑलरेडी एक माय आजी आपल्या घरात आहे ना मग डुप्लिकेट माय कशाला आणि मला माझी ओरिजिनलच मंगलाजी आवडते तिला माझ्यासोबत खेळायला आवडतं आणि मलाही पण आता तर ती हरवली मी कुणासोबत खेळणार असं म्हणत लक्ष्मी लगेच तेथून निघून जाते तेव्हा ते पाहून मंगलला खूपच वाईट वाटतं ती विचार करत असते त्यानंतर मंगल माईंच्या सर्व साड्या व दागिने गौरीकडे आणून देते आणि मला हे नको आहेत असं सांगते गौरी विचारते का मंगल म्हणते माझी मर्जी मला या नको आहेत मला नाही बनायचं तुझ्या माईंसारखं जी मंगल ओरिजिनल आहे ना तीच बेस्ट आहे आणि मला माझ्याच साड्या आवडतात मी त्याच नेसणार तर गौरी विचारते पण तुम्ही तर त्या सगळ्या साड्या जाळून टाकल्या ना मंगल म्हणते तुला काय करायचं सगळ्या साड्या नाही जाळल्या आणि मला एखादी साडी कमी पडलीच तर माझा मुलगा जयदीप आहे ना तो मला खूप साऱ्या साड्या आणून देईल आणि तसंही या ओरिजिनल मंगलची सर कोणाला बी येणार नाही असं म्हणत मंगल मोठ्या ॲटिट्यूडमध्ये तेथून निघून जाते तेवढ्यात लक्ष्मी तिथे येते व गौरीला विचारते कशी वाटली माझी आयडिया गौरी म्हणते एकदम झकास जे घरात कुणालाही जमलं नाही ते तू करून दाखवलंस असं म्हणत गौरी लक्ष्मीला टाळी देते दोघीही खूपच खुश होतात नंतर रात्री मंगल गुपचूप एका मडक्यामध्ये राख घेऊन शिरके पाटलांच्या वाड्यामध्ये येते आणि म्हणते माझी पहिली इच्छा तर पूर्ण झाली माझ्या जयदीपने मला आई म्हणून स्वीकारलं आता वेळ आली आहे दुसरी इच्छा पूर्ण करण्याची आता या मडक्यातील राख या सगळ्या माणसांच्या मानगुटीवर बसणार ज्या पाटील खानदानाने माझ्या आयुष्याची राखरांगोळी केली त्यांची राख केल्याशिवाय मी शांत बसणार नाही नाही या वाड्याच्या अंगणामध्ये सगळ्यांच्या चितार असल्याना तर नाव लावणार नाही मंगल सूर्यकांत शिंदे असं म्हणत मंगल वाड्यात सगळीकडे ती मडक्यातील राख फेकू लागते आणि त्यानंतर काही वेळाने गौरी पाणी घेण्यासाठी हॉलमध्ये येते आणि सगळीकडे ती राख पडलेली पाहून गौरीला मोठा धक्काच बसतो गौरी त्या दिशेने जाते तर अंबाबाईसमोर त्या राखेचं मडकं ठेवलेलं असतं गौरी विचारते अंबाबाई हे काय आहे हे, हे राखेचं मडकं इथे कसं आलं आणि कोणी आणलं त्याच वेळेला मंगल तिथे येत म्हणते तिला काय विचारतेस ती तुला काय सांगणार ते मडकं मीच इथे आणलं आहे तर गौरी लगेच मडक्यातील राख हातात घेत विचारते सासूबाई हे काय आहे मंगल म्हणते तीच जे मी शिरके पाटील खानदानाचं करणार आहे राख आणि ते ऐकून गौरीला मोठा धक्काच बसतो तर मंगल विचारते तुला काय वाटलं माझ्या लेकराने मला आई म्हणून स्वीकारलं तर मी मागचं सगळं विसरून जाईल का ज्या शिरके पाटील खानदानाने माझी राख रांगोळी केली त्यांना त्याची किंमत मोजावीच लागणार तर गौरी धक्क्यानेच विचारते तुम्ही हे काय बोलत आहात आता तर सगळं काही चांगलं झालं होतं आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार होतो मंगल म्हणते पाटील खानदानाची राखरांगोळी हीच माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे तर गौरी म्हणते सोडा हा हट्ट कारण यात कुणाचंही भलं नाही मंगल रागानेच सांगते मी इथे कुणाचंही भलं बघायला आले नाही मी तर इथे फक्त सूड घ्यायला आले आहे गौरी म्हणते चुकताय तुम्ही तुमच्या लेखाने तुम्हाला आई म्हणून स्वीकारलं एवढी सोन्यासारखी नात आहे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांचा विचार करा तर मंगल म्हणते त्यांच्या केसांनाही धक्का लागणार नाही कारण ते शेवटी माझं रक्त आहे परंतु चिरके पाटील खानदानातल्या कुणालाही मी सोडणार नाही गौरी विचारते तुमची सून तर त्याच खानदानातली आहे हे तुम्ही विसरलात का मंगल म्हणते हिंमत असेल तर तुम्हाला अडवूनच दाखव तर गौरी म्हणते ठीक आहे व अंबाबाईसमोरील दिव्यावर हात ठेवत म्हणते माझी सगळी शक्ती जिच्या पायाशी आहे ना तिची शपथ घेऊन सांगते माझ्या घरातील माणसांना मी तुम्हाला हातही लावू देणार नाही तर मंगल विचारते धमकी कुणाला देतेस या मंगल शिंदेला तर गौरी म्हणते हे सगळं ना तुम्ही भावनेच्या भरात बोलत आहात परंतु एक ना एक दिवस तुम्हालाही तुमची चुकळेल तेव्हा तुमचा पश्चाताप होणार तुमचे डोळे तेव्हाच उघडतील परंतु मंगल म्हणते पश्चाताप तर तुला होणार आहे कारण तुझ्या सकट मी पाटील खानदानाची राख रांगोळी करणार आहे गौरी विचारते तुम्हाला ते एवढे सोप्प वाटलं का आणि आजपर्यंत सासू म्हणून मी तुम्हाला खूप मान दिला परंतु तुम्ही जर माझ्या घराला संपवण्याचा विचार करत असाल ना तर हीच तुमची सून तुमची शत्रू बनून तुमच्यासमोर उभी राहील हे लक्षात ठेवा आणि मग ही राख माझ्या हातात असेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मंगल शालिनीच्या रूममध्ये येते व तिच्या जवळच जाऊन बसते ते पाहून देवकी धक्क्यानेच म्हणते आज सूर्य कुठून उगवला आज येताना दरवाजावर लात मारली नाही शालिनी वहिनीच्या थोबाडीत मारली नाही अगदी बिल्ली मांजरीसारख्या बसलात तर मंगल म्हणते आज संध्याकाळी हा वाडा पेटवते आणि त्यामध्ये तुमच्या दोघींचीही राग करून टाकते तर शालिनी धक्क्यानेच मंगलकडे पाहते मंगल म्हणते आज चतुर्थी आहे आणि जयदीप लक्ष्मीला घेऊन देवी आईच्या मंदिरामध्ये जाणार घरी उशिरा येणार आणि तोपर्यंत आपण हा सगळा वाडा पेटवून द्यायचा देवकी म्हणते नको नको त्यामध्ये माझा नवरासुद्धा आहे मंगल म्हणते आता तो माझ्या कामाचा आहे म्हणून त्याला सोडून देते शालिनी विचारते का खरंच आजच हे सगळं करायचं आहे का मंगल म्हणते हो आणि ती लगेच शालिनी देवकीला पेट्रोल आणण्यासाठी पाठवते तर इकडे किचनमध्ये असताना गौरी खूप विचार करत असते तिचं कुठेही लक्ष नसतं त्याच वेळेला माई तिथे म्हणतात गौरी तुझं लक्ष कुठे आहे एवढा कसला विचार करत आहेस अगं तुझ्यासमोर हे दूध उतू चाललं होतं परंतु गौरी मात्र माईंना काही एक सांगत नाही त्याच वेळेला जयदीप आणि मंगल तिथे येतात तर मंगल जयदीपकडून दहा हजार रुपये घेते तर जयदीप ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघतो त्यानंतर मंगल माई आणि गौरीला म्हणते की अनाथ आश्रमामध्ये देण्यासाठी मी जयदीपकडून हे पैसे घेतले परंतु तुम्हाला खरं सांगते या पैशाने मी तुमच्या खानदानाची राखरांगोळी करणार आहे होळी पेटवणार आहे पुढील भागामध्ये शालिनी उदय आणि देवकी वाड्यावर पेट्रोल टाकतात तर मंगल ही वाड्याला काडी लावणार असते तर गौरी खूप घाबरते पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा